सातारा लोकसभेची पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवण्याचा जोरदार एकूण मतदारसंघामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. श्रीनिवास पाटील हे सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि शरद पवारांचे बालमित्र आहेत. येत्या 23 सप्टेंबर रोजी किंवा 22 सप्टेंबर रोजी शरद पवार हे साताराच्या दौऱ्यावर असणार आहेत, तेव्हा त्या दिवशी पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पाहूयात हा खास रिपोर्ट. गेल्या 70 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आता खिंडार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उदयनराजे यांना रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीने नवीन चाल खेळलेली आहे. माजी सनदी अधिकारी, माजी राज्यपाल आणि पूर्वीचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरण्याचा चंग खुद्द शरद पवार यांनी बांधल्यामुळं आता उदयनराजे पुढे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातील घडामोडींना वेग आला. शिवेंद्रराजेंनंतर लगेचच उदयनराजेही भाजपत गेल्यानं राष्ट्रवादीला साताऱ्यात जोरदार धक्का बसलाय. त्यामुळं आता राजेंच्या विरोधकांची मोठ बांधत राष्ट्रवादीनं पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात आता राष्ट्रवादीतर्फे श्रीनिवास पाटील यांचं नाव लोकसभा उमेदवारीसाठी पुढं आल्यानं ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. उदयनराजेंच्या या भूमिकेचं काही जर मंडळी स्वागत करत असतील तर काही मंडळींच्या मध्ये प्रचंड नाराजीचं मत आहे. कारण जर तुम्ही लोकशाहीला वेटीला धरत असणार असाल तुमच्या राजकारणाच्या मुद्द्यासाठी तर ते बरोबर नाही. सर्व व्यक्तींना स्वतंत्र आहे, कोणी कुठला विचार स्वीकारावा, कोणी कुठल्या विचारानं जावं. मात्र लोकसभेच्या सारखी निवडणूक मतदारसंघावरती परत लादणं ही गोष्ट काही चांगली नाही आणि याबद्दल जनतेच्या मनामध्ये एक प्रकारची निराशेची भावना आहे. उदयनराजे परत आपल्या घरी स्वगृही परतलेत म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे या सातारा जिल्ह्यामध्ये कही खुशी कही गम असं वातावरण जरी असलं तरी येणाऱ्या काळातल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल या सातारा जिल्ह्याचा कौल काय आहे किंवा काय मनामध्ये होतं ते निकालानंतरच स्पष्ट होईल. श्रीनिवास पाटील यांना मानणारा मोठा गट सातारा जिल्ह्यात आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण तालुक्यातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो अशी अटकळ राष्ट्रवादीच्या गोटातून बांधली जाते आहे. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना फायदा होईल अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे असं देखील बोललं जात आहे. पूर्वी शिवेंद्रराजे भोसले आणि त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा झालेला पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील आता गणित फिरायला लागलेले असं दिसतंय. भाजप सेना युतीची ताकद तर वाढलेलीच आहे. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी गलाटणी मिळालेली आहे की जो बालेकिल्ला राष्ट्रवादीचा होता, काँग्रेसचा होता, यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांगणार हा जिल्हा होता, तो आता भाजप हळूहळू पूर्ण ताब्यात घेतोय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र मतदार राजांच्या मनात नक्की काय आहे हे आत्ता जरी सांगता येत नसलं तर सध्या तर थोडी भाजप स्ट्रॉंग झालेली आहे असं वातावरण दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 22 सप्टेंबरला सातारा दौऱ्यावर असून राष्ट्रवादीतर्फे छत्रपती उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे श्रीनिवास पाटील यांच्या एंट्रीनं उदयनराजेंसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी नसेल अशी चर्चा मतदारसंघात आहे. आणि उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मोठं आव्हान देण्याचं काम हे दोन्ही आघाडीच्या वतीनं केलं जात आहे. मात्र आगामी काळात देखील जी महायुती आहे ही कोणत्या व्यूहरचना आखणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. कॅमेरामन सागर नंदेसह विकास भोसले, AM News सातारा.